गेल्या चोवीस तासापासून सुरू असलेल्या नारपार गिरणाखोरे बचाव जलसंबाधी आंदोलनात सहभागी असलेले हिंगोली येथील बाळासाहेब पाटील यांची प्रकृती खालावली आहे चोवीस तासापासून पाण्यामध्ये असल्यामुळे तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे डॉक्टरांकडून निर्देश देण्यात आले मात्र आंदोलनकर्त्याचा हॉस्पिटलमध्ये न जाण्याचा पवित्र असल्यानं आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे सर्व आंदोलनकर्त्यांची वैद्यकीय तपासणी जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा जाहीर निषेध एकीकडे शेतकरी पाण्यासाठी चोवीस तास पाण्यामध्ये राहून आंदोलन करत आहेत आणि दुसरीकडे आपल्या जिल्ह्याचे तीन नाकर्ते मंत्री आमदार प्रशासन एकालाही आंदोलनाची गांभीर्यता एकालाही आंदोलनाची गांभीर्यता घेता आलेली नाही आहे सरकार फक्त शेतकऱ्यांच्या भावनेशी आहे अशी टीका आंदोलकांकडून करण्यात आली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आंदोलनादरम्यान जाहीर निषेध करण्यात आला आहे